गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवायो। हरि तुझे श्रवण दो परी एकते चित्त शुद्धि करी दूसरे जीव ब्रह्म ऐक्य करी दोही परी उद्धारू। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरु मारुति महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। सर्व देवता मंडळी भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीचं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र श्रवणाचं महत्व सांगत आहे। हे देवादिदेवा तुझ्या कीर्तीचं श्रवण दोन फायदे करून देत। कोणते दोन फायदे? एक चित्ताची शुद्धी करत आणि दुसरं जीव ब्रह्माचं ऐक्यत्व करत, म्हणजे त्याचा दोहीकडून उद्धार होतो। प्रत्यक्ष पाहता वाराणसी श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी मुक्ती क्षेत्र झाली कासी श्रवणे जीवासी उद्धारू। प्रत्यक्ष डोळ्यानं जर वाराणसी क्षेत्र पाहिलं तर ब्रह्मांनी उपदेश केलेला आहे की हे मुक्ती क्षेत्र आहे आणि काय सांगतात आमचे नाथ बाबा की प्रत्यक्ष जर काशी क्षेत्राचं दर्शन घेतलं तर तिथं भगवान विश्वनाथ मरणाच्या वेळेला त्या मुमुक्षूच्या कानामध्ये ब्रह्माचा उपदेश करतात। त्यामुळं काशी हे मुक्तीचं क्षेत्र बनलं देवा। आणि तुमचं श्रवण जरी केलं तरी त्याचा उद्धार होतो अशा प्रकारची तुमच्या श्रवणातली शक्ती आहे। अबाप्त सकळ काम निष्कामाचे निज धाम ऐशिया तुझ करणे कर्म भक्त भ्रम छेदावया। देवा तुम्ही सद्व सदा सर्व का कशाय पूर्ण काम आहात, निष्कामी लोकाचे निजधाम आहात, असे जे तुम्ही आहात तुम्हाला सुद्धा भक्तांचा भ्रम नाहीसा करण्यासाठी कर्म करावं लागतं देवा। नाना चरित्रांची करणी करिता झालासी चक्रपाणी मोक्ष मार्गाची निज श्रेणी दिधली रचुनी जनासी। देवा हे श्रीकृष्णा अनेक प्रकारचे त्यासाठी तो चरित्र केले, कशासाठी? भक्तांचा उद्धार करण्यासाठी चरित्र करून दाखवलेस आणि सर्वांना मोक्ष मार्गाचा रस्ता सोपा करून ठेवला। चित्त शुद्धी स्वीकारण प्रेमयुक्त कीर्ती श्रवण येत सत् शुद्धाची प्रमाण सत्श्रद्धाची प्रमाण अकारण साधने। चित्त शुद्धी करायची का? मग प्रेमान भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करा। फक्त इथं तुमच्याजवळची अंतकरणातली खरी श्रद्धा प्रमाण आहे। जितकी अंतकरणात तुमच्या श्रद्धा
इतकं तुमचं चित्त शुद्ध होणार लवकर. बाकीचे साधन म्हणजे अकारण साधन. अपेक्षा जे जे साधन साधिले ते ते अपेक्षेनीची फोल केले. निरपेक्षांचे हृदय भले वेगी गेले परमार्थी. मनात इच्छा धरून एखाद साधनाचं आचरण करावं पण ते त्या वासनेमुळे ते साधन व्यर्थ जात. ज्याच्या हृदयामध्ये निस्वार्थ प्रेम आहे, कशाची अपेक्षा नाही, तो ताबडतोब कुठं जातो, परमार्थाकडे जातो, असे आमचे नाथ बाबा सांगतात. हृदयाचे सखोल आळा स्वधर्म बीजे अंकुरला, श्रद्धेचा वेल उगवला कुंभ निघाला तरी तरी तो. हृदयरूपी हृदयाचा खोल आळा करावा आणि त्याच्यामध्ये स्वधर्म रूपी बीज हिराव आणि त्याचा अंकुर म्हणजे श्रद्धेचा वेल वाढतो आणि कसा हिरवागार तरतरीत. सत् श्रवण पळ सत्श्रवण प्रबळ जळे ऋतली वैराग्य दृढमुळे वेगी गेली निजबळे श्रद्धा मिळी चिदाकाशी. देवादि देवा आणि मग भगवंताच्या कीर्तीच श्रवण रूपी पाणी त्याला घातलं की वैराग्य रूपी दृढ मुळ तयार होतात आणि त्या वैराग्य तर परमार्थातलं फार मोठं भांडवल आहे. ते चिदाकाशीचा चंद्रमा स्वप्रकाश तू पुरुषोत्तमा साधक शिनती मेघ श्यामा तुझी प्रतिमा पावया. हे पुरुषोत्तमा मग त्या चिदाकाशातील स्वप्रकाश रूपी चंद्रमा तू आहेस. हे मेघश्यामा तुझी मूर्ती पाहण्यासाठी साधकांना कितीतरी प्रयास करावा लागतो. त्या तुझे श्री चरण प्रत्यक्ष झाले दर्शन घालो निया लोटांगण चरण स्तवन करिता ती. हे प्रभू हे दीनदयाळ हे देवादि देवा ते तुझे चरण आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं, त्याचं दर्शन झालं, त्या चरणाला आमचं साष्टांग लोटांगण आहे. सर्व देवता मंडळी भगवान श्रीकृष्णाला लोटांगण घालून भगवंताची स्तुती करत आहेत. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.